नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। शिवसेनेपासून फारकत घेत राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष काढला, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। याला आता एक दशकाहूनही जास्त काळ लोटला आहे। मात्र सुरुवातीपासूनच हे दोन्ही पक्षाने एकत्रित काम करावे असे बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या तमाम लोकांची इच्छा होती आणि आजही आहे। यात मनसे आणि शिवसेनेतील अनेक दिग्गजांनी यापूर्वीही ही इच्छा सार्वजनिक ठिकाणी बोलून दाखवली। आता भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय घटस्फोट झाल्यावर काँग्रेस आणि एनसीपी सोबत शिवसेनेने घरोबा करीत महाशिव आघाडी स्थापन करीत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदी स्वतः उद्धव ठाकरे विराजमान झाले। भाजपा विरोधात सर्वच मोठे पक्ष एकवटले असून राज ठाकरे यांची मनसे सुद्धा यात सामील होईल असे भाकीत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडले। उद्धव ठाकरे यांनी शपथविधीला ज्यांना ज्यांना आमंत्रित केले त्यात राज ठाकरे हे सुद्धा असल्याचे बोलले जात आहे। याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता त्यांनी, मी नवी मुंबईत आहे, आमंत्रण आले की नाही मला माहीत नाही, पण मला शपथविधीला जायला आवडेल असे म्हटल्याने अनेकांच्या मनात राज उद्धव एकत्र येण्याच्या आशा पल्लवी झाल्या। हे प्रतिपादन अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील एका आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना केले। अजून मला काय माहिती नाही, घरी गेल्यावर कळेल मला। अमित ठाकरे यांच्या या प्रतिपादनामुळे दोन्ही भावात आता एव्हरी तेढ नसल्याचेही समोर आल्याची चर्चा सुरू आहे। नवी मुंबई आवाज, ब्युरो रिपोर्ट।